जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे अत्यंत अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळताना पक्षाला सन्मान मिळवून देत महाविकास आघाडी सरकार राज्यात अस्तित्वात आले. कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यांसारख्या मोठ्या संकटातूनही शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफीसह महाविकास आघाडी सरकारने पायाभूत विकासांचे अत्यंत चांगले निर्णय घेतले असून हे काम राज्यासाठी कायम स्मरणात राहणार असल्याचे गौरव उद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. ऑक्टोबर 2022 मध्ये निळवंडे कालव्यांची कामे पूर्ण होऊन दुष्काळी भागात पाणी येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वसंत लॉन्स येथे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, बाजीराव खेमनर, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, राजेंद्र नागवडे, नगरचे शहर अध्यक्ष किरण काळे, करण ससाणे, सचिन गुजर, स्मिताल वाबळे, हेमंत ओगले, डॉक्टर एकनाथ गोंदकर, बाबा ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, डॉक्टर जयश्री थोरात, लक्ष्मणराव कुटे, लताताई डांगे, सौ सुनंदाताई जोरवेकर, अविनाश दंडवते आदी उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, जनतेचे प्रेम आणि काँग्रेस नेतृत्वाचा मोठा विश्वास यामुळे सातत्याने विविध मंत्रिपदांवर काम करण्याची संधी मिळाली. मिळालेल्या प्रत्येक मंत्रिपदाला न्याय दिला. संगमनेर तालुक्याचा व जिल्ह्याचा लौकिक राज्यात वाढेल असे काम केले. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रिपदाच्या काळात ऑनलाईन 7-12 व 8-अ याचबरोबर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने मोठा निधी मिळवला. निळवंडे कालव्यांसाठी 1000 कोटी रुपये निधी मिळवला असून रात्रंदिवस काम प्रगतीपथावर सुरू आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये दुष्काळी भागाला पाणी देणे हे आपले स्वप्न आहे. पाणी येणार आहे, कुणीही काळजी करू नये. निळवंडे धरण, कालवे, पाणी हे काम आपणच केले असून याची इतिहास नोंद घेईल. यासाठी अनेक वेळा संघर्ष करावा लागला हे सर्वश्रुत आहे. तर पाणी पुरवठा योजनांसाठी सुमारे 700 कोटी, तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी, शहरातील चौपदरीकरण, विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला आहे. सत्ता येते जाते जनतेची कामे करणे महत्त्वाचे असते. आगामी काळामध्ये सर्व निवडणुका एकजुटीने एकत्रित लढून मोठे यश संपादन करणे महत्त्वाचे आहे. याकरता सर्वांनी एकत्रित राहावे. जिल्ह्यातही काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने लढेल आणि जिंकेल. सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहनही त्यांनी केले. असे अनेक कामं संपूर्ण राज्यातून सांगतात, आमदार सांगतात, त्याच्यामध्ये काही ना काही अडचणी असतात. सहसा होणारं काम माझ्याकडून होतच असतं, त्याच्यामध्ये अडचणी होत्या. अनेक विभाग त्यामध्ये येत होते की ज्यांच्या त्यांच्याकडून निर्णय पाहिजे होता. त्यामुळे मी म्हणायचो की मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावून ते बाकी विभाग येत असतात, कारण त्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग होता, वित्त विभाग होता, हे सगळे त्याच्यात येत होते त्या विषयामध्ये. त्यामुळे त्यांच्याबरोबर बैठक लावा, मी येतो असं म्हणत होतो. खरं जे त्यांना हा विषय माहिती आता आता ते मंत्री झाले होतील लवकरच, त्यांचं खातं चांगलं यावं आणि त्याने तो प्रश्न सोडून द्यावा, अभिनंदन करील. आम्ही आता एकत्र बसू आणि सगळ्याच बाबतीचं नियोजन एकत्र पद्धतीने करू. सर, शिंदे सरकार लवकरच कोसळेल का असं तुम्हाला वाटतं का? आम्ही काय अशी कोणाकरता अशा कल्पना आम्ही करत नाही. शेवटी असं आहे की सरकार बनलेलं आहे, कायद्याची लढाया होणार आहेत, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही तर शुभेच्छाच सभागृहामध्ये त्यांना दिलेल्या आहेत. नाही, या बाबतीतसुद्धा मी सभागृहात मांडणी केलेली आहे की ज्या संस्था या लोकशाहीमध्ये राज्यघटनेनं निर्माण केलेल्या आहे की ज्या निरपेक्ष असाव्यात, त्यांच्यामध्ये राजकारणाचा वास बिलकुल आला नाही पाहिजे, त्या संस्थांनी तरी निरपेक्ष वागलं पाहिजे. कारण लोकशाही ही क्षणिक फायद्याकरता आपण वेगळं वागणं हे आपल्या लोकशाहीला धोकेदायक आहे. आणि म्हणून ज्या संस्था असतील की ज्या राज्यघटनेनं सगळ्या समाजाकरता निरपेक्ष वागण्याकरता केलेल्या आहेत, त्यांनी निरपेक्षच वागलं पाहिजे, हे मत माझं अत्यंत पक्क आहे. यावेळी संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी यांसह अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक तालुका अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहंडळ यांनी केले. तर शहर अध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी आभार मानले. विजन प्लस न्यूजसाठी सचिन सोनवणे, संगमनेर.